आमदार पात्रते संदर्भातील सर्व याचिका एकत्र करण्यावर आजची सुनावणी। मात्र सर्व याचिका एकत्र होण्याची शक्यता कमी आहे। कायदे तज्ञांनुसार सर्व याचिकांचे कारण वेगवेगळी आहे। सर्व याचिका एकत्र करण्याची ठाकरे गटाची मागणी मान्य होणार का हे पाहावं लागणार आहे। रताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आमदार पात्रते संदर्भातील सर्व याचिका एकत्र करण्यावर आजची सुनावणी आहे आणि या सर्व याचिका एकत्र होण्याची मात्र शक्यता कमी आहे। कायदे तज्ञांनुसार सर्व याचिकांचे कारण वेगवेगळी आहे। या सर्व याचिका एकत्र करण्याची ठाकरे गटाची मागणी मान्य होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्व याचिकांवर एकाच वेळी सुनावणी व्हावी अशी ठाकरे गटाची मागणी आहे आणि ती मान्य होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक दाऊरुंग यांच्याकडून। विनायक, काय अधिकचे अपडेट्स? विधानसभा अध्यक्षांनी आज आमदार अपात्र बाबतची सुनावणी जाहीर केलेली आहे। आज प्रामुख्यानं ज्या सगळ्या याचिका आहेत या याचिका क्लबिंग कराव्यात, म्हणजे एकत्र कराव्यात अशी मागणी जी आहे ठाकरे गटाने केली आहे। यावरची सुनावणी जी आहे ते आज विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत। या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की कुठेतरी या सगळ्या याचिका एकत्र घेऊन शेड्यूल 10 नुसार हा निर्णय जो आहे तो अध्यक्षांनी जाहीर करावा। परंतु विधिमंडळाच्या सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार या सगळ्या ज्या याचिका आहेत या याचिकांची कारणं जी आहेत ती वेगवेगळी आहेत, त्यामुळे त्याची त्या सगळ्या याचिका एकत्र करून घेणं हे शक्य होईल का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे। त्यामुळे आज नेमका विधानसभा अध्यक्ष या सुनावणीमध्ये काय निर्णय घेतात, या याचिका एकत्र करतात का किंवा या याचिकांची सुनावणी पुढील काळात स्वतंत्र ठेवतात हे आता बघावं लागेल। अगदी धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।